हॅलो फ्रेंड्स, रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण स्वीटकॉर्न सूप बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक चमचा तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा बटर टाकून घेणार आहे. हे बटर जळू नये म्हणून इथे मी एक चमचा तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये 5 ते 6 बारीक शिरलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत. लसूण जास्त लालसर असा करायचा नाही आहे. आता आपण ह्यामध्ये 1/2 इंच बारीक कापून घेतलेलं अद्रक टाकून घेणार आहोत. हे दोन्ही पण आपल्याला थोडा वेळ फ्राय करायचं आहे. जोपर्यंत त्याचा रॉ स्मेल जात नाही तोपर्यंत आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर आता यामध्ये आपण 1/4 कप स्वीटकॉर्न टाकणार आहोत. त्यानंतर 1/4 कप बीन्स टाकून घेणार आहोत. वन फोर्थ कप बारीक कापून घेतलेले गाजर टाकून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून काही वेजीज ॲड करायच्या असतील तर त्या तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 कप स्वीटकॉर्न टाकून घेणार आहोत आणि 2 चमचे पाणी टाकून त्याची छान अशी बारीक स्मूथ पेस्ट करून घेणार आहोत. इकडे भाज्या पण छान अशा परतवून घेणार आहोत. आता आपण जी बारीक वाटून घेतलेली पेस्ट आहे ती या भाज्यांमध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं परत एकदा परतवून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे स्वीटकॉर्न आहे त्याची अशी अगदी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण 3 कप पाणी घालून घेणार आहोत. तुमच्या थिकनेसच्या आवडीनुसार तुम्ही हे कमी किंवा जास्त घालू शकतात, पण 3 कप पाणी हे सफिशियंट आहे. आता आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झाल्यानंतर ह्यावर आपण झाकण ठेवून हे सूप आता आपण 5 ते 10 मिनटं चांगलं उकळून घेणार आहोत. 5 ते 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून यामध्ये 1 चमचा काळी मिरी पूड टाकून घेणार आहोत. काळी मिरी पूड टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. ह्यामध्ये रेस्टॉरंटसारखा लुक आणि थिकनेस आणण्यासाठी ह्यामध्ये आता आपण 1/2 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये 1/4 कप पाणी घालून त्याची छान अशी लम्स फ्री स्लरी करून घेणार आहोत. ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. ही स्लरी आता आपण सूपमध्ये ओतून घेणार आहोत. ही स्लरी सूपमध्ये टाकल्यानंतर कंटिन्यू हे सूप ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते कॉर्नफ्लॉवर आहे ते पातेल्याच्या तळाला चिटकणार नाही. ह्यामध्ये आता आपण 1 चमचा व्हिनेगर घालून घेणार आहोत. सूप कंटिन्यू ढवळत राहून 1 ते 2 मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे आणि सूपला 1 उकळी आल्यानंतर गॅस बंद करून ते सर्व करून घ्यायचं आहे. सूपला छान अशी उकळी यायला लागलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून ते सूप सर्व करून घेणार आहोत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचा व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.